हरिओम, माझं नाव जय महेश म्हात्रे. मी अलिबाग येथे राहतो. मी आता सध्या डिप्लोमा करतो आहे. तर 4 दिवसांपूर्वी माझ्या हाताची 3 बोटे ही ब्लॉक झाली होती. ह्यांना काहीही संवेदना नव्हती. अक्षरशः ती अशीच बंद झाली होती. उघडताही येत नव्हती किंवा काही त्याला संवेदनाच नव्हती. तर मी आमच्या इथल्या लोकल डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी मला मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. तर मी माझ्या मामाला विचारलं की आपण कसं करूयात. तर मामाने मला दादांच्या तिथे जायचा सल्ला दिला. तर दुसऱ्या दिवशी मी आणि माझे वडील आम्ही मुंबईला आलो आणि मग मामाला घेऊन आम्ही दादांच्या क्लिनिकमध्ये आलो. तर दादांनी तिथले डॉक्टर शिवा यांच्या इथे चेकअप करायला सांगितलं. तर आम्ही डॉक्टर शिवा यांना दाखवलं. त्यांनी माझं चेकअप केलं. त्यांनी सांगितलं की तुझ्या मानेच्या इथे काही गॅप आहेत. नंतर त्यांनी मला दादांच्या इथे सजेशनसाठी नेलं. दादांनी पण तेच सांगितलं की आपण लवकरात लवकर तुझा MRI काढून बघूयात की नक्की काय प्रॉब्लेम आहे. तर दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही MRI करायला गेलो. MRI करायला गेला असताना पण आमच्या अपॉइंटमेंटची वेळ 1.5 तास लेट होती. पण एक पेशंट होता जो लेट आला होता. तर त्याच्या जागेवर आम्हाला अपॉइंटमेंट भेटली. तेव्हासुद्धा आमचं बापूंचं नामस्मरण चालूच होतं. आम्ही बापूंना हाक मारली तर बापूंनी आम्हाला त्याची प्रतिसाद दिला आणि आमची अपॉइंटमेंट लवकर झाली. MRI काढल्यानंतर आम्ही दादांच्या क्लिनिकमध्ये परत आलो. तर दादांनी आम्हाला सांगितलं की तुझ्या मानेच्या मणक्यांमध्ये गॅप आहे. आपल्याला ऑपरेशन करायला लागेल. 90% चान्स तर ऑपरेशनचेच आहेत. 10%मध्ये आपण बघूयात. तर आम्ही पौरसिंहांकडे गेलो. त्यांनी पण आम्हाला तेच सांगितलं की तुझ्या 90% ऑपरेशन्सच चान्सेस आहेत. तर आपण बघूयात. तर त्यांनी आम्हाला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अंधेरी इथलं डॉक्टर अभिजित पवार ह्यांचं सजेशन दिलं. तर आम्ही त्यांच्या इथे दुसऱ्या दिवशी गेलो. तर जात असताना ट्रेनमध्ये मला पनवेलवरून ट्रेन पकडली होती. तर मला ट्रेनमध्ये झोप लागली. कुर्ल्याच्या आसपास गेल्या असता झोपेतच मला असं वाटलं की कोणीतरी माझा हात फिरवतो आहे, माझा खांदा फिरवतो आहे, माझा मानेची मूवमेंट करतो आहे. तर अचानक मला जाग आली. तर मला जाग आल्यानंतर बघतो आहे तर माझ्या हाताची बोटं सर्व वाजली. त्यांची मूवमेंट चालू झाली आणि काही क्षण मला बापूंचा भास निर्माण झाला. तर आम्ही तिथून डॉक्टरांकडे गेलो. तर डॉक्टरांनासुद्धा आम्ही हा प्रकार सांगितलं. डॉक्टर बोलले सर्व बापूंचीच कृपा आहे. बापू तुझ्या पाठीशी धावून आलेत. आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या आता मूवमेंट चालू झालेली आहे. गॅप आहेत ती आता तुझ्या ऑपरेशनची गरज नाही आहे. तुझ्या गोळ्यांनी ती बरी होऊ शकते. तर त्यांनी मला गोळ्या दिल्या. 10 दिवसांचा डोस दिला. त्याच्यामुळे रिकवर होऊ शकतं असं त्यांनी मला सांगितलं. आम्ही परत रिटर्न दादांच्या क्लिनिकमध्ये गेलो. तर दादांनी मला सांगितलं की ही सर्व बापूंचीच लीला आहे आणि तू तिथे आपल्या बापूंची नामस्मरण करणं सुरुवात कर. कालपर्यंत ज्या मुलाचे ऑपरेशन करण्याची वेळ होती ते आता गोळ्यांवर ठीक होऊ शकते. म्हणजे ह्या क्षणीसुद्धा बापूंनी आम्हाला वाचवलं. आणि बापू नेहमी आमच्या पाठी धावून येतात. हरिओम अभिज्ञ.